शिक्षाबद्दल किंवा वेगळ्या विषयाबद्दल ओळख करून देणं, हिस्कॉप असू दे किंवा बर्गमन असू दे किंवा एन्सेस्टाईन असू दे, त्यांच्याबद्दल या पुस्तकामध्ये ओळख करून दिलेली आहे. समीक्षकी आणि त्याबद्दल अचूक आणि निलांबरी यांचं अभिनंदन की हा एक वेगळा विषय तुम्ही यापुढे इथं मांडली. चित्र साक्षरता आहे आपली ही. चला करूया या विज्ञान विषयक पुस्तकांचा अनुवादही त्यांचा प्रकाशित झालाय. अरविंद गुप्ता यांच्या पुस्तकांच्या वेबसाईट साठी जोनाथन पुस्तकाचे लेखक अच्युत गोडबोले. पुस्तकाच्या लेखिका नीलांबरी जोशी. महत्वाचा हातभार लावला आणि ज्यांच्या चित्रकार विनंती करतो ज्यांनी केलं ते अनिल जोशी यांचा सत्कार डॉक्टर जब्बार पटेल यांनी करावा अशी करतो की त्यांनी प्रास्ताविक करावा. आजच्या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहिला त्याबद्दल जवळजवळ 38,000 प्रती आम्ही त्या लिहिलेल्या आहेत. 3,000 पलीकडे आता ते गेलेलं आहे आणि ही सगळी पुस्तकं मी मखदूम सरांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. प्रकाश मखदूम, म्हणजे मराठीमध्ये अशा प्रकारची पुस्तकं लिहिणं जी चित्रपट सृष्टीच्या बऱ्याच ठिकाणी गेली 50 वर्ष फिल्म इन्स्टिट्यूट आणि फिल्म आर्काइव असून सुद्धा जी आपण एक चित्र साक्षरता म्हणतो किंवा ते दाखवण्यासाठी खूप कमी संख्येने भूमिकेत ना आम्ही कोणीतरी म्हटलं की नाना पाटेकर आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी लिखित लाईन लाईन या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. ते सगळे अनुभव कागदापुरते मर्यादित राहत नाहीत आणि संपल्यानंतर ठेवल्यानंतर ते संपत नाहीत आणि म्हणून त्याची पुस्तकही जास्त वाचली जातात. कारण काहीतरी न संपणार त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून तो एकामागोमाग एक काहीतरी लिहू शकतो, कुठले तरी विषय हाताळू शकतो, त्याला ती गोष्ट कुठली तरी त्रास देत राहते. लिहिणं मग गाणं अभिनय, मला असं वाटतं की हा प्रत्येकाला जे जे भावतं तो त्या त्या पद्धतीनं ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याला शब्द गवसतात, मला मुद्रा गवसते, गाणाऱ्याला सूर गवसतो, कुमारांना दिग्दर्शकाला चौकट दिसते. तर प्रत्येकाची एक आपली भाषा असते आणि त्या भाषेमार्फत तो तुम्हाला ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. जितकी ती भाषा सोपी तितकं ते मला जास्त आवडायला लागतं, भावायला लागतं.